बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा डोळे मोडीत राधा चाले भाग तिसरा पळापाठी घटका पळत होत्या घटकापाठी दिवस धावत होते दिवसामागून रात्री संपत होत्या आणि महिने वर्षांना आकार देत होते तीन वर्षे झाली राधाचा संताजी तीन वर्षांचा झाला होता तो आता बोबडं बोलत होता अंगणात खेळत होता सोप्यात धावत होता आणि राधा त्याचं कौतुक करून बेजार होत होती परंतु ती मनात चकित झाली होती ही तीन वर्षे येऊन उकळीच कशी गेली संताजीच्या पाठीवर काहीच कसं घडत नाही याचं तिला आश्चर्य वाटत होतं लग्न झालं मी पाच दिवसांसाठी सासरी आले आणि त्या पाच दिवसात संताजीनं माझ्या कुशीत ठाण दिलं पण आज तीन वर्ष संताजीच्या पाठीवर काहीच नाही हे असं का हा प्रश्न ती स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारित होती परंतु त्याचं उत्तर तिला मिळत नव्हतं आणि मग ती अस्वस्थ होत होती मध्यान रात्र झाली अंधार मी म्हणत होता वाड्यात निशब्दता नांदत होती संताजी पाळण्यात आराम करीत होता श्यामराव पलंगावर झोपला होता राधा जागीच होती ती गेल्या तीन वर्षांचा विचार करीत होती आता मला फक्त एक मुलगी पाहिजे मग काही नको असं ती मनाला सांगित होती मध्येच श्यामरावाचा कानोसा घगेत होती आणि पुन्हा विचारात गुरपटत होती एकाएकी ती उद्दीपित झाली आणि चटकन उठली पलंगाजवळ जाऊन उभी राहिली तिनं शामरावाचा कानोसा घेतला आणि हळूच ती त्याच्या अंतरणात शिरून त्याला बिलगली मग तिनं त्याच्या ओठावर आपले ओठ ठेवून त्याला जाग केलं ती म्हणाली तुम्हाला अशी निवांत नीस तरी कशी लागते अग मग काय करावं रात्री माणूस झोपतच असत श्यामराव तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाला तू का जागत आहेस झोप येत नाही त्याचा हात तसाच तिच्या पाठीवरून फिरत होता त्यानं तिचं सर्वांग रोमांचित झालं होतं तिच्या त्या तरुण देहात विद्युत संचार झाला होता ती अधिकच त्याला बिलगत म्हणाली मला झोपच येत नाही मग थांब बरं का आधी मी तुला झोपवतो हे मला आधीच नाही का सांगायचं असं म्हणत त्यानं तिला हृदयाशी धरली आणि कर्कजून आवळली आई गो माझी हाडं मोडली की राधा विवळली आणि लगेच पतीसुखात निमग्न झाली आणि शांत झाली ती काहीच बोलत नव्हती फक्त तिची ती गोऱ्या मनगटातील रेशमी काकणं अधूनमधून बोलत होती सकाळी राधा लवकर उठली तिनं अंघोळ करून आपले विपुल केस पाटीवर मोकळे सोडले देवाऱ्या पुढे जाऊन कुंकवाची चिरी रेखली तेव्हा ती रात्री दवबिंदूनं नाहून निघालेल्या शुभ्र फुलांसारखी दिसत होती भरकन दिवस पश्चिमेकडे फिरला आणि बाजाराची वेळ झाली तो शनिवार होता देवळाच्या मागे असलेल्या चिंचेच्या बनात खुजगावचा बाजार भरला होता तो आठवडी बाजार म्हणून गावच्या आणि परगावच्या लोकांनी चिंचेच्या बनात एकच गर्दी केली होती राधा संताजीला पुतळाकडे देऊन बाजारात निघाली वाड्यातून बाहेर पडताच तिनं मान खाली घातली आणि हंसाच्या चालीनं ती चालू लागली पाराखाली उंडगा साहेब्या गुलाबी पटका बांधून हातात कुराड घेऊन राधाची वाट पाहत बसला होता उस्मान अत्तराच्या पानाच्या दुकानावर भुजा आणि दत्त्या यांनी तळ ठोकला होता ते दोघे तुरुंगातून आल्यापासून पुन्हा आपल्या जुन्या उद्योगाला लागले होते आता त्याने आपलं सर्व लक्ष राधावर केंद्रित केलं होतं आज ती बाजारात येणार अशी त्यांची खात्री होती राधा पेठेत येताच दुकानाच्या फळ्यातून अनेक मुंडकी बाहेर डोकावली तिची ती ढंगदार चाल आणि निर्यांचा घोळ टेपलायची आगळी ढब डोलदार देह नम्र झालेली मान हे सर्व पाहून चालत होती पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून जेवढं दिसेल तेवढं ती पाहून घेत होती आणि सरळ चालत होती आजचा बाजार चिक्कार भरला होता चार पाच मेवा मिठाईची पाल लाडू भजी बत्तासे यांच्या पराती मांडून बसली होती कोष्ट्याच्या आईला कापडांची धिंड सुटली होती धान्याचे ढीक घालून व्यापारी गिरायकांच्या पदरात मापं घालीत होते गावचा भुई ओले आणि सुके मासे घेऊन बसला होता त्याच्या त्या ते मालाला आज भलतीच तेजी आली होती खारा मासा झिंगा बांगडा यावर लोकांची मुरकुंड पडली होती बाजारात प्रत्येक माणूस बोलत होता मालाचा भाव विचारत होता आणि मालक भाव सांगित होता किमती ठरत होत्या कोण कुणावर गुरकत होता तर कोण हसत होता चहाच्या हॉटेलात था गर्दी झाली होती तिथं एक फोनी जुन्या रेकॉर्डवरची जुनी गाणी किंचाळत होता नारू कासराच्या दुकानावर तरण्यापुरी तुटून पडल्या होत्या आणि नारू एके एकीला एक काकणं भरत होता राधा पाराखाली आली तसा सायब्या बावरा झाला ती जवळ येताच दबक्या आवाजात पण गळ्यात गोडवा आणून तो म्हणाला कसं काय वहिनी बरं आहे का काय बाजारात निघायला वाटतं हो बाजारात राधा गपकन थांबली तोंडाला पदर लावून हसू दडवीत डोळे मोडीत मानेनं होकार देत उत्तरली हो बरा हाय ती हसत बोलली साहेब्या चकित झाला तो म्हणाला वहिनी तुम्ही कुठं दिसत नाहीसा मी घरातच असते ती खाली पाहत म्हणाली बरं जाते मी बाजार करायचा आहे बरं बरं जावा मी येईन कवा तरी तो हसत बोलला आणि राधा पुढं चालू लागली तिची पाठमोरी आकृती पाहून साहेबाचं डोकं बधीर झालं तो मनात म्हणाला शंभर बायकातून देखणी म्हणून निवडावी अशी ही देखणी राधा भुळी आहे मनानं दुबळे आहे पण हा बंदा रुपयाच आहे रुपयाच्या दोन्ही बाजू सारख्या असतील तरच त्याची बाजारात किंमत असते तशी ही दोन्ही बाजूनं सारखी आहे म्हणून ती देखणी म्हणून ओळखली जाते पण हा रुपया माझ्या खिशात यायला आता फार वेळ लागणार नाही कारण ती भोळसट आहे तिच्यासारखी दुसरी बाई अशा परक्या माणसाशी कधीच बोलत राहिली नसती पण आज राधा माझ्याशी बोलत उभी राहिली तो भलत्याच विचारांच्या वावड्या उडवीत होता त्याला गगन ठेंगणं वाटू लागलं होतं त्यानं तिला आज आजमावली होती तोलून पाहिली होती ही नाजूक शिकार लवकरच आपल्या कब्जात येणार याविषयी त्याची संपूर्ण खात्री झाली होती परंतु दत्त्या खोत आणि भुजा अलग हे त्याच्या मार्गात काटे पेरणारे होते याची त्याला कल्पना होती त्या दोघांना शिक्षा झाल्या आणि सायब्या सुटला म्हणून ते दोघे त्याच्यावर कुडत होते तुरुंगातून आल्यापासून ते साहेब्याशी बोलत नव्हते ते दोघे राधाला अडवण्याचा प्रयत्न करीत होते हे त्याला माहीत होतं आणि म्हणून तो भ्यायला होता आणि तो त्या दोघांना टांग मारून राधाला कशी भुरळ घालावी या विचारानंच वेडावला होता तो तसाच आणि त्या जागीच बसला होता आता राधा परत येणार तेव्हा पुन्हा खडा टाकावा या हेतूनं तो तिचीच वाट पाहत होता राधा बाजारात फिरून गर्दीत मिसळली प्रथम ती नारू कासाराकडे जाऊन म्हणाली माझी काकणं विटली बरं का ती उतरून नवी भरायची आहे ती सकाळीच वाड्यात हजर आहे सरकार नारू मोका आठमान डोलवीत बोलला आणि राधा हसत हसत पुढे सरकली अत्ताराच्या पानाच्या दुकानापाशी भुजा पान खाऊन थुंकत बसला होता आणि दत्त्या येणाऱ्या जाणाऱ्या पोरी नहाळीत होता एखादी दे देखणीबाई पुढं आली की काहीतरी भयंकर बोलत होता आणि त्यामुळं अत्ताराचा जीव गुदमरला होता पण तो गप्प होता राधा पुढे येताच भुजा जोरानं खाकरला पण राधाचं लक्ष तिकडे नव्हतं ती माहेरचं कोणी आलं आहे का ते पाहत होती आणि जेव्हा मालमवाडीची गोजाबाई दिसली तेव्हा ती वाऱ्यासारखी धावत जाऊन तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली गोजा का बरे आहेस काय राधा मी बरे हाय पण तू ग गोजानं विचारलं आणि राधा हर्षभरीत होऊन म्हणाली मी अगदी अगदी बरे हाय पण आई बाबा केशव खुशाल हायती का सारी सारी खुशाल हायती बघ गोजाबाई म्हणाली पण राधा तू माहेरला पार पार इसरलीस ग अग तीन मैलावरच माहेर आहे तुला दिसत कसं नाही गोजा का मी माहेर कसं विसरू राधा गंभीर होऊन म्हणाली मी रोज माझ्या अंगणात उभी राहून माझं माहेर बघत असते मला माझी मालमवाडी दिसली की काळीच डोंगरा एवढं होतंय आणि मग मी मालवाडीला डोळं भरून बघते आत्ता कवायशील गोजानं विचारलं आत्ता गौरीला येईन तू आजच आईला सांग की गौरीच्या सणाला मला न्यायला कोणीतरी जरूर या म्हणून राधा म्हणाली राधा तू काळजी करू नकस तुझा ह्यू सांगा आज सांगूनच मग मी घराकडे जाईन गोजाबाई उतरली राजानं बाजार केला आणि ती परत फिरली ती आत्ताच्या दुकानापुढे येताच तिला ऐकू जाईल अशा बेतात भुजा म्हणाला दत्त्या लेखा मोरांगी माग फिरली पण राधा तशीच पुढे गेली आणि आत्ताचं टक्कुरं फिरलं एक काय की तो बितरून म्हणाला ए भुजा तुझा विचार काय आहे मला या गावात राहायचं आहे तुम्ही माझ्या दुकाना शेजारी बसून ह्या माकडचेष्टा करू नका काय होईल का भुजानं विचारलं तुम्हाला आणि मला एकाच वेळी दणकं बसतील एवढंच नव तशी तुम्हाला दणकं खायची सवय आहे पण मी गरीब मरून जाईन अरे जा आम्हाने दणकं देणाऱ्याच्या पोटात पाच काळजा असाय पाहिजे भुजा गुरुकन बोलला आणि मग ते दोघं राधाच्या मागोमाग चालू लागले पाराखाली सायब्या बसलाच होता त्याला प्रथम भेटीतच रान मोकळं होतं म्हणून ते आता त्याला कोपराण खनायचं होतं राधा परत आलेली पाहून तो सरळ बसला ती जवळ येताच दबक्या आवाजात पुन्हा म्हणाला <laughs> काय वहिनी झाला बाजार हो झाला की ती थपकून उतरली पण उभी राहिली नाही तशीच पुढं गेली आणि साहेब्याची निराशा झाली आज राधा साहेबाशी बोलत उभी असलेली जर कोणी पाहिली असती तर तिच्यावर कठीण प्रसंग गुजरला असता गावभर तिच्या नावाचा डंका गाजला असता आणि डसल्याच्या आबरूचा पंचनामा झाला असता पण राधाचं नशीब बळकट म्हणूनच आज ती वाचली राधाच्या घरापासून थोड्याच अंतरावर गावातील पैलवानांची तालीम होती ती बरेच दिवस थंडावली होती परंतु भुजा आणि दत्त्या आल्यापासून तिलाने गावातील पैलवानांच्या टोळक्याला जरा जोर चढला होता रोज पहाटे पहिला कोंबडा आरवला की पैलवान तालमीत येऊन विहिरीत पारवे घुमावेत तसे घुमत होते आणि मग सर्वच राधाच्या घराकडे तोंड करून खडाखड दंड ठोकित होते त्यावरून या पैलवानांची टाळकी फिरली आहेत हे पुतळा आणि चंद्रबागा या दोघींना कळून चुकलं होतं पण त्या बोलत नव्हत्या सकाळी शामरावानं न्याहारी केली आणि तो मळ्याकडे निघाला त्यानं हाक मारली राधा जी ती लहान मुलाप्रमाणे धावत आली मी निघालो बाळाला सांभाळ मी थोडं बोलू का ती म्हणाली थोडं का भरपूर बोलगी तो हसला मी मळ्यात येऊ का रोज कशाला काहीतरी काम करीन मला घरात कंटाळा येतोय ती बोलली त्यात बिघडलं कुठं श्यामराव म्हणाला पण बाळाचं काय मी काही दिवसभर मळ्यात थांबणार नाही मग ठीक आहे ये तू जाऊ मी त्यानं विचारलं हो ती हसली आणि श्यामराव वाड्या बाहेर पडला आणि त्याचवेळी उंदीर बिळात शिरावा तसा सायब्या वाड्यात शिरला त्याला पाहून राधा चमकली आणि सायब्या म्हणाला काय वहिने कुठं गेला श्यामराव त्यानं आपला शब्द न शब्द लांबवला तो आज भलताच थाट करून आला होता त्यानं हातातले कुराड उजळून लखलखीत केली होती कानात वासिक तेराचा बोळा घातला होता तो सरळ राधाच्या पुढे गेला ते रानात गेलेत राधा उत्तरली इतक्या लवकर त्यानं गालात हसतच तिच्या डोळ्यात नजर कोंबली ते आत्ताच गेलेत ती हसली आणि साहेबाला चेव आला तो म्हणाला मग काय घोटाळा झाला की त्याचा था तो थाट निरखीत ती गालात हसत राधा म्हणाली आज असं एक की इकडं कुठं काय करू वहिनी रातभर मला निजच लागली नाही सायब्या बोलला का व, काय झालं का घरात ढेकणं झाल्या ती राधा सहज बोलून गेली आणि साहेबा म्हणाला अव ढेकणं माझ्या साऱ्या अंगात झाल्या ती पर काय करू का आला होता राधानं विचारलं वाईस काम होतं तो बोलला कुणाकडं तिनं प्रश्न केला तुझ्याकडंच तू उत्तरला माझ्याकडं ती चपापली तुमच्याकडं म्हणजे श्यामरावाकडं तुम्ही दोघं का दोन आहे सा चेहऱ्यावरचा भेदरट भाव हिरून साहेब्याने शब्द फिरवून सरळ केले आणि राधानं घरात नजर टाकली पुतळा आतून ऐकत होती कशाला आली आहे ती पिढा घालवा तिला बोलू नका अशा पुतळा खुना करीत होती मग मात्र राधा गोंधळली आणि घरात गेली तिला पुतळा म्हणाली कशाला त्याच्या त्याच्यासंग बोलताय इतक्यात नारू कासार एक अभंग गुणगुणत येऊन सोप्यात दाखल झाला तो म्हणाला मी नारू कासार हजर आहे हाय त्यानं आपला पेटारा खाली ठेवला कासाराचा आवाज ऐकताच राधा हसत हसत बाहेर आली तिला कासार म्हणाला हां बसा पाहू खाली सरकार राधा भटकन त्याच्या पुढं बसली मग त्यानं आपला पेटारा सोडला आणि गपकन तिचा उजवा हात धरून तो दोन्ही हाताने चोळून मऊ करू लागला सायब्या तसाच उभा होता राधा त्याला चुकूनही बसा असं म्हणाली नव्हती नाहीतर तो दिवसभर सोप्यातून उठला नसता तो कासाराची चपळाही पाहत होता जेव्हा कासार राधाचा गोरा आणि कोमल हात आपल्या राकड हाताने रगडू लागला तेव्हा त्याला कासाराचा हेवा वाटला मग त्याला तिथं बसवे ना तो कन्हतच म्हणाला बर वहिनी तू का हो पाटील एवढी घाई का राधा काहीतरी बोलायच्या आधीच नारू बोलला तुमचं काय बाबा तुम्ही नशीबवान माणसं साहेबा भलतीकडेच घसरला ते हो कस सांगा की नारूनं विचारलं म्हणजे तुमचा माल कोरडा आहे नारुला साहेबा म्हणाला म्हणाला कवाबी कुणाच्या बी घरात शिरून त्याचा हात धरून चोळायचा चार काकणं चढवायची रोग पैसे कमराला लावून पुढं पडायचं हे पहा पाटील आमचं नशीब या पेटाऱ्यात आहे आणि तुमचं तुमच्या मुठीत आहे म्हणजे ती कुराड कारण तुम्ही शिकारी माणसं शिकार हेरायची आणि मारायची ते का मला माहीत नाही खरोखर तुम्ही शिकारच करीत राहा नारू कासार चावऱ्या भाषेत बोलला बरं बरं शिकारच करीन साहेब्या चिडक्या सुरात म्हणाला पण ती माझी शिकार बघून तुमचं डोळं पांढरं होतील आणि रडत बसाल अच्छे छे मी रडत बसणार नाही मला उलट आनंद होईल कासार मिश्किल हसत बोलला आणि बरं जा तू असं म्हणून साहेब्या वाड्या बाहेर पडला साहेब्या जाताच पुतळा बाहेर आली आणि फनफनत म्हणाली राधाबाई तुम्हाने झाले तरी काय कसल्या बी माणसासंग खुशाल बोलत उभं राहताय आव हे सायब्या लई वंगाळ हाय वंगाळ म्हणजे तो वाघ आहे का काय राधानं विचारलं वाघ बरा पर तो वाघ नाही नाग हाय नाग पुतळा म्हणाली कवा फळा काढील त्याचा दुम लागायचा नाही आणि त्याचा दात लागला की किरडीच ए बाई तुझं बोलणं मला कळत नाही राधाबाई तागून म्हणाली राधाबाई पुतळाच खरं आहे नारुकासा राधाची पहिली काकणं उतरीत म्हणाला एकदा मालमवाडी करून तुम्हाला भेटून परत येत होतो तेव्हा भुजा दत्त्या आणि हा साहेब्या हे तिघ देवळाच्या पायरीवर बसलं होतं त्यांनी मला हाक मारली मीही पुढे गेलो आणि त्यांनी तुमचीच विचारपूस केली काय माझी राधानं मध्येच विचारलं आणि कासर म्हणाला होय तुमची मग मला राग आला आणि मी त्यांना तीन कोल्हनी एक बैल यांची कथा सांगितली आणि ती ऐकून या तिघांना राग आला याने माझी म्हैसच चोरली त्याआधी भुजानं वडाराच्या पारूची भर दिवसा आबरू घेतली होती मी सरकारात कळवलं आणि भुजा तुरुंगात गेला दत्त्यालाही शिक्षा झाली हा साहेब्या मात्र निर्दोषी सुटला अशी ही माणसं आहेत हे ऐकून राधानं अंगावर काटा आल्यासारखं केलं आणि ती गप्प झाली आणि उशिरानं म्हणाली तुम्ही बरेच दिवस दिसला नाहीसा राधाबाई मी वारकरी आहे मनात आलं की पंढरला जातो नारू म्हणाला कालच्या एकादशीला मनात आलं म्हटलं जायचं पंढरपूरला मी गेलो चंद्रभागेत स्नान केलं विठ्ठलाचं दर्शन घेतलं शांत झाला आनंदी झाला मग चार दिवस त्या पुण्यक्षेत्री हरनामात मनाला रमवलं आणि फिरलो परत तिथं गेलं की माणसाच्या मनाला शांती लाभते बघ दुःखीत मानव आपलं सर्व दुःख विसरतो आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचरणी एकरूप होतो तो तो सर्व काही विसरतो तुम्ही पंढरपूरला कवापासून जाता राधानं विचारलं आणि नारू कासार सुस्कार टाकून वृद्ध सुरात म्हणाला माझं कुटुंब मला कधी सोडून निघून गेलं ऐन संसाराच्या बहरात त्यांना आपली वेगळी वाट निवडली जी वाट थेट देवाघरी गेली आहे त्या वाटेनं पत्नी गेली मग माझं तरुण मन पेटलं दग्ध झालं ती आग विजता विजना पत्नी गेली ती माझी झोप घेऊनच गेली चित्त घेऊन गेली मी वेडा झालो मग मी पंढरीची वाट धरली पंढरीत जाऊन चंद्रभागे स्नान केलं विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि जळतं मन त्या चंद्रभागा नदीत बुडवून विझवलं मग मी शांत झालो आता कधी मनात ती आग पेटली की मी पंढरी जवळ करतो आणि ती चंद्रभागा माई माझं जळत मन शांत करते बर पंढरी कसली हाय राधानं विचारलं आणि तिच्या हातात एक एक काकणं चढवीत नारू कासार भावना वश होऊन म्हणाला राधाबाई पंढरपुराचं काय वर्णन करावं आहो तिथं आषाढी एकादशीला आणि कार्तिक एकादशीला यात्रा भरते या दोन दिवशी तर पंढरीत स्वर्गचा अवतो तो स्वर्ग राधाच्या डोळ्यांपुढं पंढरपूर दिसू लागलं ती न पाहिलेल्या पंढरीची कल्पना करू लागली कासारानं राधाला काकन भरली आणि आपला पेटारा भरला आणि राधानं दिलेलं पैसं खिशात टाकून त्यानं पळ काढला त्या का मोरांगी मागं फिरली असं भुजा शनिवारी बाजारात राधाला ऐकू जाईल अशा बेतानं म्हणाला होता त्यात त्याचा एक हेतू होता तो असा की राधानं आपण जे बोललो ते घरात सांगितलं तर डिस्ले डोकी फिरून बाहेर पडतील आणि जर तिनं घरात सांगितलं नाही तर ती माझ्या मुठीत यायला उशीर लागणार नाही हाच त्याचा अर्थ स्पष्ट आहे शिवाय डिस्ले खवळले की आपण कसा पळ काढायचा त्याची त्यानं सर्व तयारी केली होती परंतु राधानं ती गोष्ट घरी सांगितली नाही आणि डिस्ले खवळले नाहीत कारण शनिवारी भुजा काय बोलला हे राधाला मुळीच समजलं नव्हतं परंतु भुजा अलकाचा विचार भलतीकडेच बहकला तो मनात म्हणाला ज्या आरती राधानं ती गोष्ट घरात सांगितली नाही आरती ती आपल्या मुठीत यायला राजी आहे आणि आता राधावर नवी चढाई कशी करावी याचाच तो विचार करू लागला त्याचं ते बिलंदर डोकं सर्व डावपेस लढवू लागलं आणि आता ही दिसल्याची देखणी राधा आपली होणार या एकाच विचारानं त्याला वेळ लागलं भुजा निर्वाणीचा विचार करू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद